तसंच तुमच्याकडे किंग मेकरची भूमिका होती. संपूर्ण कालचा जो निकाल झाला आणि जे आरोप प्रत्यारोप झाले त्यावर सगळ्यात जास्त तुम्हाला टार्गेट केलं होतं टक्केवारीपासून. काय वाटतंय अखेर विजय तुमचा झालेला? विजय हा या कारखान्यातील सभासद शेतकरी आणि कामगारांचा विजय आहे. खरं पाहिलं असेल तुम्ही पण या निवडणुकीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत होता, त्यावेळी तुम्हालाही जाणवलं असेल की ही निवडणूक सभासदांनी हातात घेतलेली होती. आत्ता तुम्ही आमच्या सभापती साहेबांनी जे सांगितलं की या तालुक्यातील मागील नेते मंडळी होते, आदरणीय मारोडकील, चरणो काका असतील, रतनचंद शाह शेळजी असतील, सर्वांनी पवारदादा असतील, काळुंग सर, बोगडेचर, सर्वांनी जसा कारखाना त्या काळामध्ये चालवला त्याच पद्धतीनं कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवून या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला चांगला दर देणे, वेळेवर ऊस नेणे आणि या कामगारांना त्या ठिकाणी वेळेवरती दर महिन्याला पगार देणे आणि या कारखान्याचं तुम्ही जो प्रश्न विचारला की उप पदार्थ निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्यांदाच कारखाना सुरळीत झाल्यानंतर प्रशांत परिचारक मालक असतील, भगीरथ दादा वालके असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये कारखान्याची प्रगती निश्चितपणे आमचं संचालक मंडळ करेल. आणि माझ्यावरती जे काय आरोप झालेत मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं. आता सध्या ते आमदार आहेत, आमदारांनी नगरपालिकेच्या लेखापरीक्षणासंदर्भात आम्ही काय जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला असेल आत्तासुद्धा त्यांनी उद्या जाऊन शासनाला पत्र द्यावं व नगरपालिकेचे लेखापरीक्षण करावं. आम्ही जर कुठे त्या ठिकाणी एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेलं आमच्यावरती ठपका आला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही अर्जसुद्धा भरणार नाही. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये परिचारक आणि पालखी हे एकमेकाचे कट्टर विरोधक म्हणून समजले जात असताना या कारखान्यात पालखी आणि परिचारक समर्थक एकत्र आले, हा समन्वय असाच पुढे राहील असा आपल्याला विश्वास आहे? नाही नाही, ज्या ठिकाणी पक्षीय निवडणुका येतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांच्या पद्धतीने पक्षाचं काम करतील. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतील. ज्या ज्यावेळी सहकारी संस्था ज्या निवडणुका किंवा इतर ज्यावेळी आम्हाला काय वाटलं की बाबा या निवडणुकीमध्ये समविचार या आपण एकत्र येण्याची गरज आहे त्या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्यातील जनतेच्या भल्यासाठी आम्ही जरूरपणे भविष्यातसुद्धा एकत्र येऊ. नगरपालिका जरी पुढे गेल्या असल्या तरी मागील आरोप प्रत्यारोपमध्ये असं बोललं होतं की जगतापांना पालिकेची पायरी सोडू देणार नाही. आता तुम्ही आत्ता पाहिलेलं आहे ही निवडणुका हे जनतेच्या हातात असतात. आत्ता पाहिलं की साखर कारखान्याची पायरी कुणाला चढू दिली नाही, त्याच पद्धतीने जनता ठरवेल नगरपालिकेची पायरी कुणाला चढू द्यायची का नाही ते आपण पाहणारच. तुम्ही त्या निवडणुकीत असणारच आहे.